महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर भगर अर्थात वरई न वापरता संपूर्ण थाळी केलेली आहे. उपवासाच्या दिवशी अगदी कमी वेळेत होतील, कमी कष्टात होतील अशी परिपूर्ण थाळी आहे. चला तर मग लगेच पदार्थ बनवायला घेऊ. उपवासाची जी भाजणी बाजारात मिळते त्याच्यामध्ये बऱ्याचदा वरईचा अर्थात भगरचा समावेश असतो. शिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर खात नाही, तर ती विकतची भाजणी न वापरता साबुदाणा न भिजवता पटकन करता येईल असं थालीपीठ आपण करणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी 1 कप साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा कढईत काढून 8 ते 10 मिनिटे चांगला भाजून घ्यायचा. सुरुवातीला 5 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवला आणि नंतर गॅस कमी करायचा. एकसारखं याला हलवत भाजून घ्या. साबुदाणा चांगला भाजला की तो थोडासा फुलतो, हलका होतो, त्याचा चिकटपणासुद्धा कमी होतो, त्यामुळे छान असं भाजून घ्यायचं. साबुदाणा असा हलका होईपर्यंत भाजून घेतला आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून साबुदाण्याचं पीठ करून घ्यायचं. हे जे पीठ आहे ते तुम्ही आदल्या दिवशी किंवा त्यापूर्वीसुद्धा केव्हाही करून ठेवू शकता, म्हणजे मग उपवासाच्या दिवशी गडबड होत नाही. आता यापैकी सगळं पीठ न वापरता मी 1/2 कप पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये तेवढंच म्हणजे 1/2 कप राजगिऱ्याचं पीठ घातलं. राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते तयार मिळतं. ते जर का उपलब्ध नसेल तर पूर्ण साबुदाण्याचं पीठ वापरूनसुद्धा हे थालीपीठ तुम्ही करू शकता. 6 ते 7 थालीपीठं या प्रमाणामध्ये होतात. आता याच्यामध्ये 1/2 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला. त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ घालून हे असं वाटून घेतलं. हा मिरचीचा ठेचा याच्यामध्ये घातला. चवीनुसार मीठ वाढवलं. बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर जिरे चालत नाही त्याच्यामुळे ते वापरले नाही आहेत. जर का तुमच्याकडे चालत असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर एक मोठा उकडलेला बटाटा याच्यामध्ये किसून घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर आधी हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या आणि मग नंतर लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं. पीठ जे आहे ते खूप सैलसरही करायचं नाही आणि अगदी घट्टही नको. साधारण 1/2 कप पाणी मला हे पीठ भिजवायला लागलं. आता 10 मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते सेट होण्यासाठी ठेवून देऊ. या ठिकाणी 1 रताळ घेतलं आहे. रताळ्याचं छान चटपटीत असं चाट आपण करणार आहोत, तर त्याकरता रताळ्याची साल काढून घ्यायची आणि मग याचे असे छोटे चौकोनी काप करून घ्यायचे. खूप छोटे छोटे काप नाही आहेत, असे बोटाच्या 2 पेरांने एवढे आकाराचे काप आहेत. हे असे याचे काप करून घेतले की गरम तेलामध्ये हे काप घालून मध्यम आचेवर छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. हे बघा, हे असे छान तळले जातात आणि खूप तेलकटही होत नाही, तेल ओढलं जात नाही. हे असं छान सोनेरी रंगावर तळून बाजूला काढलं. एका बाऊलमध्ये हे जे काप आहेत ते घेतले आहेत. याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार काळं मीठ घातलं. त्यानंतर लाल मिरची पावडर घातली आहे. थोडीशी जिरेपूड चालत असेल तर घालू शकता. लिंबू पिळून घेतला. रताळ जे असतं ते चवीला गोडसर असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये साखर घातली नाही आहे. थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट याच्यामध्ये घातला आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे नुसतं खायलासुद्धा खूप छान चटपटीतच लागतं. नंतर आपण याच्यामध्ये दहीसुद्धा घालणार आहोत, पण आत्ता असंच ठेवून द्यायचं. महाशिवरात्रीला कवठाचा नैवेद्य असतो, तर या ठिकाणी 1 कवट घेतलं आहे. कवट फोडून घेतलं आणि चमच्यानं त्याचा गर जो आहे तो असा काढून घेतला. अंदाजे 1/2 कप हा कवठाचा गर असेल. तर याच्यामध्ये दुपटीहून थोडासा कमी म्हणजे 1/2 कप गूळ घातला आणि पॅनमध्ये काढून हे असं छान शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवला. एकदा का गूळ वितळला की गॅस कमी करायचा. हे बघा, गूळ वितळल्यानंतर मिश्रण जे ते असं थोडंसं पातळ होतं. कवट जे ते चवीला अगदी आंबटसर असतं, त्याच्यामुळं याच्यामध्ये जेव्हा गूळ घालतो तेव्हा हे चवीला खूप छान चटपटीत असं लागतं. उकळी आल्यानंतर मंद आचेवर याला 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्या. हे बघा, याला एक प्रकारची अशी चकाकी येते. 5 मिनिटं चांगलं असं रटरटून शिजवून घ्यायचं. थोडंसं असं जेलीसारखं घट्टसर असं हे मिश्रण होतं आणि मग गॅस बंद करू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड होऊ देत. जसजसं हे मिश्रण थंड होतं तसं तसं थोडंसं घट्टसर जेलीप्रमाणे हे सेट होतं. आता 10 मिनिटानंतर जेव्हा थालीपीठचं पीठ जे आहे ते आपलं मुरतं, तेव्हा जर का ते खूप घट्टसर झालं असेल तर याला थोडंसं पाणी लावून असं मळून घ्या, हलकं करून घ्या. पिठाचा असा गोळा घेतला. प्लॅस्टिक पिशवीला थोडंसं असं साजूक तूप लावून घेतलं. थालपिठाचा गोळा ठेवला आणि त्याला वरूनसुद्धा थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं. वर प्लॅस्टिक पेपर घालून याला
छान असं लाटण्यानं लाटून घ्यायचं. हे जे थालपीठ आहे ते तुम्ही बऱ्यापैकी पातळ लाटू शकता, कारण उकडलेला बटाटा याच्यामध्ये आहे त्यामुळं व्यवस्थित लाटता येतं. प्लॅस्टिक पेपरला तूप लावलेलं आहे त्याच्यामुळं चिकटत नाही. तर हे असं लाटून झालं की आकार छान गोल असा येण्यासाठी एखाद्या छोट्या प्लेटनं याला असं कापून घेतलं. मध्यभागी तूप सोडण्यासाठी हे असं होल करून घेतलं आहे. प्लॅस्टिक पेपर अलगदपणे सोडवून हातावर हे जे थालीपीठ आहे ते काढून घेतलं. तव्यावर थोडंसं तूप लावून घेतलं आहे, त्यावर हे थालीपीठ सोडायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटं हे चांगलं शेकून घ्या. गरजेनुसार कडेनं मध्यभागी साजूक तूप सोडायचं. महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा जरी भिजवायचा राहून गेला तरीसुद्धा अगदी आयत्या वेळीसुद्धा हे जे थालपीठ आहे ते तुम्ही करू शकता. हे बघा, दोन्ही बाजूंनी थालपीठ असं छान भाजून घेतलं. या थालपीठांसोबत खाण्यासाठी सोपीशी अशी चटणी करणार आहोत, तर त्याकरता 1/2 कप ओल्या नारळाचे काप घेतले आहेत. याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घातला, आवडीनुसार हिरवी मिरची घातली, चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यानंतर 2 चमचे दही याच्यामध्ये घातलं आणि हे असं एकदा फिरवून घेतलं. मग लागेल तसं पाणी घालून याची पातळसर अशी चटणी करून घेतली. आता बाऊलमध्ये 1/2 कप दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं, थोडी साखर घातली आणि हे असं चांगलं फेटून घेतलं. रताळ्याचे जे काप आपण तळून घेतले होते ज्यानं तिखट मीठ लावलं होतं ते अशा छोट्या डिशमध्ये काढून घेतले. त्यावर हे फेटलेलं दही घातलं. बटाट्याचा चिवडा असेल तर तो याच्यावर घालू शकता किंवा बटाट्याची उपवासाची शेव घालू शकता. आणि हे असं आपलं रताळ्याचं चाट जे आहे ते तयार झालं. जी प्रसादाची छोटी अशी मूद असते त्याला आतून साजूक तूप लावून घेतलं. त्यामध्ये थंड झालेलं कवठाचं जे मिश्रण आहे ते असं भरून घ्यायचं. थोडंसं दाबलं की छान असा मुदीचा आकार याला येतो. तर ही अशी आपली गूळ घालून केलेली कवठाची बर्फी म्हणू शकता ती तयार झाली. तर उपवासाचं थालीपीठ, चटणी, त्यानंतर रताळ्याचं चाट आणि कवठाची बर्फी, हा सगळा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.